जीवामृत आणि स्लरी याबद्दल काय माहिती आहे का मामा तुम्हाला? काय आपल्याला माहित नाही मामा. जीवामृत म्हणजे काही घटक गोळा करायचे, शेण म्हणा 10 ते 15 किलो आणि एक 10 लिटर गोमूत्र हे एकत्र करायचं, त्याच्यामध्ये 1 किलो डाळीचं पीठ आणि 1 किलो गुळ, हे 15 दिवस ते महिना तुम्ही हलवू शकता. घड्याळ्याचा जो काटा फिरतो त्या काट्यानुसार तुम्ही आतमध्ये काठी ठेवून ते फिरवायचं आणि ती प्रोसेस होते. ती प्रोसेस झाल्यावर त्या लिक्विड मध्ये किंवा त्या बॅरल मध्ये सगळे घटक एकत्र केल्यानंतर त्याच्यामध्ये एक वेगळी ताकद तयार होते आणि त्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे आणि तो प्रत्येक थेंब तुम्ही चावी करून तांब्याने तुम्हाला जमेल त्या पद्धतीने पाणी पिकापर्यंत पोचताना त्या पाण्यासंगत देत चाल. मंडळी आज विशेषच निघाला कारण तो ढिगारा जास्त आहे, हा ढिगारा कमी. तर विचार करा, चव ही छोट्या गोष्टीत असते. चव आहे बरोबर मामा. त्यांचं खास शेण उजवाय, त्यांचं त्या शेणाला शेण उजवाय. शेणच उजवाय का सर्व केस ना केस उजवाय? सगळं उजवत आहे, उजवत आहे सगळ्याला. पण ते नाद करून पाळलं पाहिजे मामा. आता मला सांगा, केस ना केस चवीचा आहे, मग जर याच्यात आपल्याला काम करायचं असलं किंवा हे सांभाळायचं असलं तर आज काय करावं लागेल पोरांना? कडू सालं बी राहिले पाळायचे, पाऊस बी पडू नाही वेळेला. गेलं आता फळून येऊ तर वैरण पदरीचे पैसेच घालत बसायला लागते एकात. म्हणून जरा नादा पाडा केला लोकांनी, आता उजवत आहे ती. म्हणून लोकांनी ना याला कुठली वैरण घालायची अशी लोक म्हणतील. आता तुम्ही जुना माणूस आहे म्हणून प्रश्न विचारतोय. सहज आता समाजातून बोलता बोलता चर्चा कानावर येते की दिवस काळ का आल्यात किंवा ही पाऊस काळाचा गॅप का पडत चाललाय, तुमचं मत काय? काय आयला विखरू वळखन आईला लेकरू वळकेना, याचा अर्थ बुद्धिमत्तेत फरक पडला. बुद्धीत फरक पडलाय बरोबर. मेंदू बी कमी आहे आता अलीकडे लेकराच्या. पहिले माणसा एवढा मेंदू जमात आहे तेवढा माणसाला आता मेंदू नाही मामा. पहिला मेंदू काय खात होता ना, आताचा मेंदू काय खातो? पहिल्या मेंदूला खायला होतो बाजरीच्या भाकरी, दूध प्यायची, भुईमुगा शेंगा काय काय नाही त्या खायच्या फुडून. आता हे आता काय उठलं की जाते धाब्यावर काय टाकते ते वर्ण ब्राह्मण ही खाऊन काय बाय मरावी लागली काय. 40 वर्ष या पोराला आता काय काय चालाय नाही वाचे सुटून. आमच्या दोन पासून काय झालं नाही आम्हाला अजून. मग आताचा मेंदू जे खात आहे त्या ती अन्न कशा प्रकारचं आहे, काय घालून पिकवलं जातं? पहिलं जे अन्न होतं ते काय घालून पिकवतो? पहिले हे लिक्विड ही नव्हतं आता जेवणी. आता लिक्विड संध्याकाळी एवढं वाळू असलं मी सकाळ तोडा लागते ते लिक्विडनं. लिक्विड वापरते त्याला तंबाटूला म्हणा. मग तेच आपण एकात आणून खातोय ते लिक्विड आहे सगळं. म्हणजे आताच्या गोष्टीचा या अन्नातून आपल्या पोटात जाते मग. आणि पहिलं जे जात होतं अन्न ते आपल्या पोटातच जात होत. तर ह्या दोन्ही अन्नाचा तोटा फायदा काय काय? ते चांगलं होतं अन्न पहिलं आणि ते खाल्ल्यावर काय होत होतं शरीराला? शरीराला काय घटपणा येत होता, काय रोग लागत नव्हता. ते आता जे खाल्ली रोग लागतोय बऱ्याच लोक असे नाशी पत आहे. कशी पत आहे? कोण बाजरीची भाकर खाऊ नको म्हणून डॉक्टर कोणाला सांगते, कोणाला साखरवाल्या. आता हे साखर होत्या, हे साखरवाले एखाद्यातून वेगळी भाकर खायला सांगते, एखाद नुसती चपातीच खायला सांगते, एखाद्या बाजरीची भाकर खायला सांगते या साखरवाल्याला. तुला म्हणजे साखरेत काय फरक असेल मामा? तुम्ही याला जरा बारीक विचार करून सांगा. आज डॉक्टर कोर्स केलेला माणूस आज निसर्गात पिकणार जुन्या पद्धतीचं जे धान्य पीक आहे ते खाऊ नको म्हणून सांगतोय, कारण का काय त्याचं काय मालकडे म्हणतो ते असंच सांगायचं ह्याच खायला सांगायचं. आता रासायनिक आहे सगळं. मंडळी मामांचा हा सुद्धा मुद्दा मी तुम्हाला सविस्तर सांगतोय, कारण का आपण म्हणतो ना जशाच तस. तर आताचं शरीर रासायनिक न बनलेलं आहे, त्याच्यामुळं तुम्हाला सुद्धा आजार झाला तर रासायनिकच गोष्ट खावा म्हणून सांगणार. आणि जे पूर्वी शरीर होत ते सेंद्रिय पिकलेलं म्हणजे शेणागवतारण पिकलेलं गयांच्या मागे हिंडलेलं शरीर होत आणि त्या शरीराला काय होत नव्हतं. आणि त्या शरीराला जर काय झालं तर तुम्ही दूध खावा, तूप खावा आणि झाडपाल्याचं औषध घ्या म्हणून आणि शेळीचं दूध म्हणा, देशी गाईचं दूध म्हणा, ह्या गोष्टी म्हणजे निसर्गाने ज्या आपल्याला गोष्टी दिल्या होत्या
त्याच गोष्टी खावा आणि प्या म्हणून सांगत होती माणसं पूर्वी. बरोबर आहे बापू. काय सकाळी जुमाला आलं सांचेला बाया मार्गदर्शन करायचा भगवान मार्ग कुठग्याच आणि पेथळीवर मार्ग बाजू गोळ टाकून पेल सकाळी नेतोच माणूस काय मला जायचा. आणि आता आता येसुबाला दवाखान्यात जायला लागते. तेव्हा वायची नीट होते एकदा दोनदा नेऊन नीट होत नाही. तसे हे औषधे बी तसली निघाली तरी रासायनिक जर खाणं आण पाणी तसलं जाय सगळं आण पाणीचा वीज नाही. मनापासून तुम्ही बापू हे सध्याच्या घडीच्या गोष्टीमध्ये समाधानी आहात का? आता आधुनिक युगाच्या काय गोष्टी चालू आहेत ही बघा गडबडीच्या. समाधानी राहावं लागणार आहे. काय जरी केलं समाधान आहे तेच चांगलं आहे. काय येईल त्यात समाधान म्हटलं पाहिजे. मी एवढं केलं ना अनेक काहीतरी करावं म्हणणाऱ्या माणसाला त्रास वाढून काय तर होतंय. नक्की नक्की होतंय. आणि जेवढं आहे आले त्यात समाधानकडे आहे पोटापुरतं म्हणून राहणारा माणूस निवांत राहतोय. मच्छे काय झालं एवढं आपलं कामापुरतं. मामा तुम्हाला कधी असं जाणवलंय का आता हे दुधाचा व्यवसाय आल्यापासून बुद्धी सुद्धा फास्ट टर्न गडबडीची झाली लोकांची झाली. आणि देशी गाईच्या माग गया राखणाऱ्या जी बुद्धी कशी होती ते दमान लईच दमान बोलणार गप्पा काढणार कशा ही काय हे कसे अलीकडे लेकर काय झाली बघा ह्या ओतुळी खान्यानं. आता संध्याकाळ येतो सांगा सांच्या बरं होय होय लय शहा नाही म्हणते त्यांचे ते खोय दोस्तच काहीतरी येत लय शहा नाही म्हणते त्या सांगणारलाच. म्हणजे बुद्धीत फरक खाण्यामुळे झाला. खाण्यामुळे झालाय. मामा तुम्हाला काय वाटतं हे आता ढासळत चाललेलं हे नीट झालं पाहिजे का नाही समाजातून ह्या सगळ्या गोष्टी. ही काय आता लवकर ही नीट होत नाही पाहुणं लवकर नीट होत नाही. नीट व्हायसाठी काय करावं लागेल. नीट व्हायला ही ह्याला लय टाइम आहे. समजा नीट ही आता कितव्या शतकात होते काही ही नीट होणार आणखी पण याला शतक आहे ती नक्की. मामा शतक म्हणजे दुसरं तिसरं नाही. आज मी तुमच्या समोर आलोय तुम्ही जे शब्द बोलताय आणि आपल्या दोघांची जी वेळ गाठून आली ना ही सुरुवात आहे शतकाची. होय मग लक्षात आलं. होय आज तुमच्या आयुष्यात तुमच्या देशी गाय बद्दल जे डोक्यात होत विचारायला गप्पा मारा कोण आलत का नाही तेवढी आपला आराम गप्पा झाल्या दोस्क शांत होते. मला सांगा आज ही जर्सी संगोपन किंवा ही इतर देशी गाय इतर विदेशी गाय त्या ह्याच्यात तुम्ही किती वर्ष झालं धडपडताय. माझा आमचा आता दहा माझ्या गाय पाच सात आहे तेव्हापासून आहेच घ्या धडपड तुझी देशी गायमध्ये. हो देशी आहे ना पहिल्यापासून आमच्यापासून. आणि या नवीन आलेल्या गायीमध्ये घेत नाही मी जायचं मी एंट्रन्स घेत नाही जे बघणार बघते मी त्याचा औषध लावत नाही बघते. म्हणजे तुम्ही आता इतक्या उशीर गप्पा मारल्यात मला वाटलं तुम्ही पण करताय. नाही नाही ते दर्शन आपण काय उद्योग बघत नाही करू वाटत नाही. नाही नाही करू वाटत नाही त्याची धार मेकवा काढली नाही आता बघू दहा वर्ष गाय पाळले ते चूल फुटले मेकवा. म्हणजे लक्षात ठेवा आजच्या व्हिडिओमधून मी कडक संदेश देतोय महत्वाचा संदेश देतोय. जन्म देणारा जर बाप ज्या गोष्टीला हात लावत नसेल तर त्या गोष्टीची मरेपर्यंत कधी चाकरी करू नका. सर्व तरुण पालकांना विनंती आहे आज सुशिक्षित पोरांना विनंती आहे आणि जे मरणाच्या दारात थांबलेले आहेत माणसं आणि आज त्यांनी जर संदेश दिला ह्या गोष्टीला हात लावू नको आणि ही गोष्ट सांभाळू नको आणि ती गोष्ट चव नाही तर त्या गोष्टीत वेळ घालवू नका कष्ट करू नका पैसा घालवू नका. कारण का त्या गोष्टीचं आपल्या शरीराला आणि आयुष्याला काडी मात्र उपयोग नाही. मामा ही शरीर जे आहे हे आयुष्य आहे. हे पूर्वी घडीघटकाला पैसे देऊनच चालवत होता का. हे जे माणसाचं शरीर आहे हे आपलं आयुष्य आहे किंवा संसार जगत होता पहिलं हे घडीघटकाला पैशावरच होतं का अवलंबून. काय नव्हतं पैशावर का अवलंबून नव्हतं. काय बी असं तर आणायचं कोणाच नसलं तर कोणतं लगे अडशील पाहिजे न्यायचा म्हणायचं आणायचं खायचं असं करत भेट होती. काय असलं पाहिजे नव्हतं काय पाहिजे पैसा आहे रोज कोणतरी कामाला जायचं तेव्हा रुपये हाजरी किती साठायचे पैसे. हे आता काय किती पैसे आता तरी यांना कमीच पडतील राहत नाहीत पैसे बी. मामा आता माणूस पैसा पैसा करतोय त्या पैशान काय करायचंय मानव जातीला सध्या. आता काय करायचंय राहतच नाही काय करा काय तर करील की साठल्यावर राहतच नाहीत पैसे. पैसे साठत नाही तर काय करायचं. आणि पैसे साठायसाठी ही गोष्ट चांगली आहे का. पहिली पैसे साठायसाठी ही गोष्ट चांगली. मला आठवत काय काय आमच्या तेव्हा चारशेला पाचशेला वासरू विकत होत एका एकांची पाचशेला वासरू विकली जमीनच घेतली एकर.
त्याचा आता पैसे किती झाले ते करा 60 रुपयाचा पैसा. हा वासरू काही नेऊन 400-500 एकर जमीन होती तवा आणि दमाचा पैसा. हा तेवढं वासरू कोण आलं सांगूलेत ना लगाच माझी 1 एकर पण द्यायचं घे म्हणलं की 400,000 देऊन 1 एकर खरेदी करून घेईन. हे पैसे साठून त्या जमिनीपासून जात नाही हे अभ्यास झालाय. जात नाही मी आता 10 वर्ष बघतो पाळली मी मला काय साठलेलं काय कळलं नाही कडूस काय पैसा साठला नाही व्यापार तू साठवतो पैसे नाही काय झाले माहितीये का आज जे आपल्या शरीराला सुद्धा चांगलं नाही आज त्या गोष्टीत आपल्या देशातली पोरं घालायला लागलेत कष्टाला. तुमच्या लक्षात आले मी काय म्हणतो ते म्हणजे जी गोष्ट खरंच आपल्या संसाराला किंवा शरीराला किंवा बुद्धीला चांगली नाही आज त्याच्यातच कष्ट चालू आहे. चालू आहे मामा माझं बरोबर आहे बोलणं बरोबर आहे. आज जे काय आपल्या बुद्धीला लागतंय जे आपल्या शरीराला चांगलं आहे आणि जे आपलं आयुष्य वाढवतंय किंवा जे आपल्या बुद्धीला चालना देते मामा आजचा पोरगा त्याच्यात कष्ट करतो का काय मग इलाज नाही काय करतो नाही आवधान येत नाही कोणतं शाळेला गेलं नोकरी लागलं मी तर नोकरीला जाते त्याने या शेताला बैलाला खेळा जाणाऱ्या अभ्यासच केला नाही त्या पोराशी आताच्या कोणत्याच. समजा जर पोरानी ह्या दोन गोष्टीचा अभ्यास केला शेतीचा आणि ह्या खिलारचा मामा तो महिन्याकाठी किंवा वर्षाकाठी किती रुपये कमवू शकेल जर 100% डोकं चालवलं तर त्याला हे जे 10 वेळा पाळून सांभाळल्यावर ते काय तर लिहून बसेल त्याचं नीट वेळ असल्यावर त्याचं नीट वेळ असले खेळा जर 10 वेळा पाळत 10 वेळा पाळून जर सांभाळल्या तर काय ते लय उत्पन्न होऊ शकेल एखाद्या बाजूला. मामा तुम्ही मुद्दा काढला म्हणून मी बोलतो तुम्ही काय म्हणलं नीट व्हायचं असेल मामा देशी गाय सांभाळायची बुद्धी जरी डोक्यात आली तर ती नीट व्हायची सुद्धा हातातच आहे लक्षात लक्षात आलं. मला सांगा त्या देशी गायचं गोमूत्र ताकद आहे देशी गायची शेणात ताकद आहे देशी गायच्या अंगावर हात फिरल्यावर ताकद आहे देशी गायच्या दुधात ताकद आहे देशी गायच्या तुपात ताकद आहे. मामा जर ह्या गोष्टीची चाकरी केली तर नीट व्हायचं का आपल्या हातात नाही आज गायला बैल भरवायचा समजा मी आज नवीन पोरगा मला माहित नाही बैल भरवायचा आहे तर आज मामा तुम्ही बैल निवडणारी माणसं अजून जिवंत आहे. आज मी जर आलो समजा मामा बैल कोणाचा चांगला आहे बारका असणारा देखणा काटक असणारा चपळ असणारा किंवा चारी जव चारी बाजूने चवांगी बैल असणारा मामा तो बैल जर आपल्या गायला भरवल्यानंतर वाईट होणार आहे का. वाईट कसे होते गय भुका कालवड सुद्धा होत्या त्याच मापाची होते त्याला. मग मला सांगा मामा नीट आता मला माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या नीट व्हायचं आपल्या हातात आहे का दुसऱ्याच्या ताटात बघितलं आपल्या हातात आहे दुसऱ्या ताटात बघून काय करायचं आपल्या ताटात आपण त्याला खर्च केलं पाहिजे आपण पाळलं पाहिजे. म्हणजे आताचा जो व्यवसाय आहे दुधाचा हा पूर्वीपासून आहे का हे आता दुसऱ्यांच एकमेकाचं बघून वाढलं एकमेकाला बघून वाढलं हे काय पहिला पण व्यवसाय आहे एकमेकाला बघून बघून वाटलं ती आणि जो पहिल्यापासून व्यवसाय स्वतःच्या बुद्धीचा स्वतःच्या बुद्धीचा खेळार पाळत होती मेंढर पाळत होती शेर मेंढर खेळार गुरु खेळार बैल आव ठाणायला आपल्या मळ्यात म्हणजे हे स्वतःच्या बुद्धीचं काम होत आणि आता सध्या जे आहे त्याचा उगम लोकांचं म्हणून हे करायचं. हा मॅपच्या 10 पाळले त्याने 12 पाळले दुसऱ्यान पण त्याचं उरतोय कवा काय कवा बघते दीड वजे पैसे आहे तेवढं बोका द्यायचेच रोज कोणाला गोष्ट घेऊन घालायचं आहेच काय नुसती चैन पाठवा 10 दिवसा पगार घेऊन चैन बघायची कोण दादावर जेव दिलं 10 रुपये दिलं तेवढं बघायचं. मामांच्या बोलण्यातून या उत्तरातून शेवटी एक संदेश देतोय तो लक्षपूर्वक ऐका ज्या गोष्टीत खरंच चव नाही त्या गोष्टीमध्ये तुमचा भयानक वेळ आणि खर्च होतोय. ज्या गोष्टीत चव आहे जी गोष्ट खरंच चांगली आहे आणि ज्या गोष्टीत ताकद आहे त्या गोष्टीत तुमचा पैसा सुद्धा खर्च होणार नाही आणि वेळ सुद्धा वाया जाणार नाही. जर तुम्ही जातीवंत आईबापाच्या पोटाला जर जन्माला आला असेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐका विसरू नका आणि देशी गाय म्हणजे खिलार गाय समजून घ्यायला विसरू नका. आणि देशी गायचा प्रत्येक कणा कण शेणाचा असू द्या गोमूत्राचा असू द्या दुधाचा असू द्या तुपाचा असू द्या ज्या प्रमाणात दिवसभर त्या इतर विदेशी गायीसाठी धडपडत आहे त्यातला 50% वेळ आहे देशी गायला द्या मग हे देशी गायला खायला किती लागते मामा तेवढं लागत नाही
त्या खिलार दर्शक उरावं कमी लागतं याला. आता समजा आता मी नवीनच आहे, मला काय करायचं माहित नाही. आता मी मला जर्शीच पण माहित नाही, मला देशीच पण माहित नाही, पण मला एक जगायची सुरुवात करायची मामा, आणि मला एक चवीनं जगायचंय, चांगलं जगायचंय, नाव होण्यासारखं जगायचंय, तर काय केलं पाहिजे? हे खेळायला खर्च तेवढा नाही. मी काय केलं पाहिजे? मी सुरुवात कशी केली पाहिजे? मी तरुण वर्ग आहे म्हणून समजा समाजात ती कशी सुरुवात केली पाहिजे बरं का? खेळायला गय पाळा ते पाळा, दोन पाळा तीन पाळा खेळार गया, आणि त्याला आपलं आयुष्य जर सुखात घालवायचं झालं मग त्या धा पाळल्या पाहिजे. आपण आपलं आयुष्य जर नीट करून घ्यायचं झालं तर ह्याला दमानं काय चारायचं चालून यायचं. 2 वर्षांना 3 वर्षांना आपल्याला उत्पन्न मिळू द्या. मेहंदीचं उत्पन्न आपल्या 6 महिन्याला आहे, त्या मेहंदीच्या खर्चातून आपल्याला हे सांभाळता येते. मेहंदीच्या कोकऱ्या उत्पन्नातून मग कवा कोणाचं उचलायला लागत नाही. जरी ह्यांना 1 किलोभर त्यांची चारायची असली, 1 बकरी 8-9-10 हजारला विकते, हे खेळणार 3 गाय 4 महिने उघडत नाही ते पैसे 10 हजार. नुसते खेळणारच गाया पाळायचे म्हणलं तर याला रोजचा 1 करोड जो चंदी चालायचं म्हणलं तर याला 2-3 वर्ष पद्धतीचे पैसे चालावं लागते. चवीची गोष्ट सुरुवातीला फिक्स करायची असलं तर तिला स्वतः कष्ट करावं लागतं. कष्ट करावं लागते सुरुवातीला. मग ह्या सगळ्या गोष्टीची जर मला माहिती मिळवायची तर मी कोणाकडे जायचं? आमच्यासारख्या तज्ञ माणसाकडे कोणाकडे तरी गेलं पाहिजे. हुशार कोण माणूस आहे शिकलेला तज्ञ कशात उत्पन्न होईल? मंडळी खिलार शेतकरी आणि युट्यूब चॅनल हाच करत आहे की ह्याच तज्ञ माणसांकडे जाऊन भेटत आहे, आणि ह्याच तज्ञ माणसांमध्ये ज्या काही महत्वाच्या चवीच्या ज्या फायद्याच्या गोष्टी दडलेल्या आहेत त्याच गोष्टी मी बाहेर काढून आज तुमच्यापर्यंत पोच करायचा प्रयत्न करतोय. आणि आज जास्त काही न बोलता खूप महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा केलेली आहे. तर इथून पुढे वेळेनुसार आपण जसा वेळ मिळेल तसा आज एक करमणूक म्हणा किंवा आज त्यांना फ्रेश म्हणा किंवा एक मन मोकळेपणा म्हणा, या गोष्टीसाठी मी ह्या माणसांची वेळेवर भेट घेत जाणार आहे, आणि त्यावेळेला त्यांना जे काय वाटेल ते तुमच्या पुढे मी मांडायचा प्रयत्न करणार आहे. तर या ठिकाणी मी या मामांचा निरोप घेतोय आणि शेवटी एक गोष्ट त्यांना विचारतोय. मामा, हे चर्चा झाली आपल्या दोघांच्या किंवा खूप दिवसातून तुम्हाला हे असं बोलायला भेटलं, काय वाटतं याबद्दल? चांगलं आहे, चांगलं वाटतंय. माहिती कुणाला तर दिली चांगली, आम्ही आज नाही उद्या घ्यायला आलो आहे. तुम्हाला जर माहिती मिळली तर मोठे 4 लोकांना सांगताल, आम्ही गाप करून मावळलो तर ही आमची माहिती तुम्हाला कशी मिळणार? आम्ही मेहंदी का पाळा म्हणतो? मी 48 हजारला मेहंदी आणली, 48 ला, आणि 4 महिने राखल्या. मग माझ्याशिवाय त्याला कोण सोडीच नाही वागरत ना, वरदाय लागली मला बरं वाटणं झाल्यावर त्या मेंढरला काय करायचं? मग घरचे तर कोण सोडत नाही की 1 लाख रुपयाला मी हेरगावच्या बनकऱ्या बोलवून दिले. एक बकरा त्याला राखला आणि पाक बाकीची दिली. बकऱ्याला राहू देवाला म्हणतात एवढी न्यायचा 48 लाखाला 6 महिन्यात. बकऱ्या जवळजवळ 40 करोड झाला होता आरोवाले नेऊन देवाला कापला. यातून उत्पन्न किती झालं मला 6 महिन्यात? पैशाला पैसे डबल आणि 40 करोड बकरा राहिला. मग अशी मेहंदी सुद्धा ह्या खेळणार ज्या व्यवसाय करून 4 गाया पाळणार ना त्याला 10 मेंढ्या पाळाव्या लागतील. तेव्हा हे जे बघायला मिळते बघा, नुसतं हे जर बघायचं म्हणलं ही चांगली गोष्ट आहे खरीच आहे, पण ही 4 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष याचे पैसे आपल्याला बघायला मिळायला लागते. वर्षात किती जर चांगलं समाज गाप जात नाही, पुन्हा यायला 9 महिने गेले, वाचून येत आहे 9 महिने लागते, असे 3 वर्ष लागतील त्याला. 3 वर्ष याला खर्च कुठला करायचा? तर ते आपण 10 मेंढ्याच पाळायच्या, ठीक आहे 6 महिन्याला येतेच कोकुळ्या विकायचं करताय त्यांना. तर मंडळी, मामाने जे सांगितलं, आज तरुण वर्गाला जर प्रश्न पडला असेल की मला काय करायचं आहे त्याबद्दल, मामानी मेंढी म्हणा किंवा देशी गाय म्हणा, जर तुम्हाला ह्याच्यातच जगायचं असेल, चांगलं करायचं असेल, तर मामाकडनं सविस्तर परत नंतरचा दुसरा भाग बनवतोय. आणि त्या भागामध्ये आज जे काही फरक झाला जर्शी आणि किनार संगोपन या दोन्ही फरका व्यतिरिक्त आज डायरेक्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या भेटीला मी मेंढी पालन आणि किनार गाय पालन सुरुवात कशी करावी, खर्च किती येतोय, काय चाललं पाहिजे याच्यावर मी सविस्तर यांच्यासोबत चर्चा करतोय. मामा, आजचं बोलणं किंवा पहिल्या भागात मी आज एवढंच बोलणं थांबवतोय. धन्यवाद मॅम. राम राम.